नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई या जिल्ह्यावरती महत्वाच्या ठिकाणी पन्नास प्रश्न बघणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पन्नास पर्यंत प्रश्न बघितलेले आहेत आजच्या व्हिडीओमध्ये आपण एकावन्न ते शंभर पर्यंत प्रश्न बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब नक्की करायचे सोबतच बेलायकोन ऑन करायचं आहे पीडीएफसाठी वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आपला वाय बी डी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे नक्कीच तीन ते चार मार्क भेटणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न आहे मुंबई शहर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई शहर बाजाराची स्थापना करण्यात आलेली आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई शहराअंतर्गत कोठे आहे कोठे आहे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आहे ते कोठे आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक तीन चर्चगेट या ठिकाणी हे मुख्यालय स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे विक्टोरिया टर्मिनस चे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे कधी करण्यात आले आहे कोणत्या वर्षी करण्यात आले आहे असे नामकरण उत्तर आहे क्रमांक चार एकोणीसशे शहाण्णव मध्ये असे नामकरण करण्यात आलेले आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे म्हातारीचा बूट ही घर सदृश्य वास्तू खालीलपैकी कोठे आहे कोठे आहे वास्तू तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक मध्ये या ठिकाणी बघू शकता कमला नेहरू पार्कमध्ये स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बाबुलनाथ मंदिर हे डॅश डॅश चे मंदिर आहे ते शिवचे प्राचीन मंदिर आहे बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय डॅशडॅश हे आहे कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक माता उद्यान हे भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे मुंबईतील बहुतांश नामांकित रुग्णालय डॅशडॅश या वार्डात आहे कोणत्या वार्डात आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक कौन कौन चार यप यस यप यस या वार्डामध्ये आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे स्वामी नारायण हे प्रसिद्ध मंदिर डॅश डॅश वसलेले आहे कोठे वसलेले आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक दादर या ठिकाणी स्वामी नारायण हे प्रसिद्ध मंदिर वसलेले आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे विविध राजकीय व सामाजिक चळवळीसाठी प्रसिद्ध दादर भागातील ठिकाण कोणते कोणते आहे विविध राजकीय आणि सामाजिक चळवळीसाठी प्रसिद्ध असलेले दादर येथील ठिकाण तर या ठिकाणी उत्तर आहे शकता क्रमांक दोन शिवाजी पार्क हे ठिकाण प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न भारतातील प्रथम स्थापित तीन विद्यापीठांपैकी एक मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्या क्रमांक तीन म्हणजे अठराशे सत्तावन मध्ये या ठिकाणी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे मुंबईचे पहिले ज्ञात उद्योजक व व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत कोण प्रसिद्ध आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक रा... रामा कामत रामा कामत हे प्रसिद्ध आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आहे, महत आहे। या ठिकाणी बघू शकता आपण बासष्ट नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे जंगल बुक या अजरामर कलाकृतीसाठी प्रसिद्ध मुंबई येथे जन्मलेले सुप्रसिद्ध लेखक डॅश डॅश आहेत कोण आहेत हे लेखक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन रुडॉर्ट किपलिंग हे आहेत महत्वाचा असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते कोण होते मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक फिरोजशहा मेहता हे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त होते पुढचा प्रश्न बघूया चौसष्ट नंबरचा मुंबई मनपा कायदा कोणत्या वर्षी प्रथम अस्तित्वात आला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार अठराशे बहात्तर मध्ये मुंबई मनपा कायदा या ठिकाणी सर्वात प्रथम अस्तित्वात आलेला आहे अठराशे बहात्तर मध्ये पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक उद्योजक म्हणजे डॅशडॅश कोण आहेत कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक मुंबईतील या ठिकाणी उद्योजक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन प्रेमचंद रॉयचंद हे आहेत या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक व शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व म्हणजे डॅश डॅश कोण आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी एक नाना शंकर सेठ हे आहेत खूपच महत्वाचा प्रश्न आणि रिपीट होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघूया एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली कोणी केली एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी एक पारिक्रमिक महर्षी कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणी लिहिले कोणी लिहिले माझी जीवनगाता हे आत्मचरित्र उत्तर आहे क्रमांक तीन परिक्रमांक तीन म्हणजे प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांनी हे माझी जीवनगाता हे आत्मचरित्र लिहिलेले आहे या ठिकाणी पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईत उभारण्यात आलेली ऐतिहासिक वास्तू कोणती कोणती आहे यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेली मुंबईतील वास्तू तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू आहे यांच्या स्वागतासाठी उभारलेली वास्तू या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे लंडनच्या बिग बेन या घड्याळी मनोऱ्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेली ऐतिहासिक वास्तू कोणती कोणती आहे ही, ही वास्तू तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे राजाबाई टॉवर ही वास्तू आहे पुढचा प्रश्न आहे हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव कोणते कोणते आहे हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव उत्तर आहे क्रमांक तीन फ्लोरा फाऊंटन हे हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव आहे या ठिकाणी बघू शकता आपण पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडास्थळ खालीलपैकी कोणते आहे कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दमणे ब्रेबोर्न स्टेडियम हे आहे कायमस्वरूपी क्रीडास्थळ महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग खालीलपैकी कोणता आहे कोणता आहे मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग उत्तर आहे क्रमांक चार मलबार हिल मलबार हिल या ठिकाणी मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे फिरोजशहा मेहता उद्यान हे पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात असे कोणत्या नावाने ओळखले जात असे फिरोजशहा मेहता उद्यान तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक हंगिंग गार्डन हंगिंग गार्डन या नावाने ओळखले जात होते फिरोजशहा मेहता उद्यान या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन अठराशे बहात्तर मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट ची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे लालबागचा राजा मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली कोणत्या वर्षी झाली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन एकोणाशे चौतीस मध्ये ही सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न अठ्याहत्तर नंबरचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत घारापुरी बेटावर आयोजित केला जाणारा उत्सव कोणता कोणता आहे घारापुरी बेटावर आयोजित केला जाणारा उत्सव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता एक एलिफंटा फेस्टिवल हा या ठिकाणी आयोजित केली जाते घारापुरी बेटावरती या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे बाणगंगा तलावाच्या परिसरात आयोजित केला जाणारा प्रसिद्ध उत्सव कोणता लक्षात घ्यायचं आहे बाणगंगा तलावाच्या परिसरात आयोजित केला जाणारा प्रसिद्ध उत्सव कोणता उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे बाणगंगा फेस्टिवल हा उत्सव केला जातो या ठिकाणी बघू शकता ऐंशी नंबरचा प्रश्न आहे जगप्रसिद्ध चित्रपट निर्मितीचे केंद्र दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या कोणत्या उपनगरात स्थित आहे कोणत्या उपनगरात स्थित आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता पर्याय क्रमांक तीन क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता गोरेगाव या उपनगरात स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले कलादान म्हणून प्रसिद्ध मुंबईतील कोणते कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन जहांगीर कलादान हे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे लेदर व मार्केट मार्केटसाठी प्रसिद्ध मुंबईतील भाग कोणता तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार धारावी हा प्रसिद्ध भाग आहे लेदर व पॉटरीसाठी या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे फुलांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध मुंबईतील भाग कोणता तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन दादर हा फुलांच्या बाजारसाठी प्रसिद्ध भाग आहे मुंबईमध्ये पुढचा प्रश्न आहे मंगलदास मार्केट ही डॅश डॅश ची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन कपड्यांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे मंगलदास मार्केट या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे झवेरी बाजार या नावाने ओळखला जाणाऱ्या सपारा नावानेही ओळखले जाते या बाजाराला कोणत्या नावाने ओळखले जाते तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन काळबादेवी सरापा बाजार म्हणून ओळखले जाते या बाजारपेठेला या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे फळे भाजीपाला कुक्कुट उत्पादने यासाठी प्रसिद्ध असलेले दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बाजारपेठ कोणती कोणती आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन महात्मा फुले भाजी मंडई ही प्रसिद्ध आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे फॅशन ट्रिस्ट ही रास्त दरातील कपड्यांची बाजारपेठ कोठी आहे कोठे आहे ही बाजारपेठ उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक कर्मवीर भाऊराव पाटील मार्गावर ही स्थित आहे ही बाजारपेठ या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे यम आर यम, डी ने विकसित केलेले सुनियोजित व्यापारी संकुलन कोणते आहे कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे किड्स धानिया हे मुलांसाठीचे मनोरंजनाचे ठिकाण कोठे आहे कोठे आहे हे ठिकाण तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक घाट कोपर या ठिकाणी हे स्थित आहे हे ठिकाण या ठिकाणी बघू शकता आपण पुढचा नव्वद नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे तारा पोरवला तारापोरवला मत्स्यालय हे ठिकाण प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे कोठे आहे हे मत्स्यालय ठिकाण तारा पोरवाला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार मरीन ड्राईव्ह या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुका नाही यापैकी कोणता तालुका नाही मुंबई उपनगर जिल्ह्यातील तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दादर दादर हा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्यातील तालुका नाही या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आय आय टी ही प्रसिद्ध शैक्षणिक संस्था बृहमुंबई परिसरात कोठे आहे तर खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे तर ही संस्था कोठे आहे तर पवई पवई या ठिकाणी ही आय आय टी प्रसिद्ध शैक्षणिक संस्था स्थित आहे पवई या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलेले आहे तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे मुंबई उपनगर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध मुंबईतील औद्योगिक क्षेत्र खालीलपैकी कोणते कोणते आहे उत्तर आहे योग्य उत्तर उत्तर आहे पर्या क्रमांक चार तुर्भे या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक मुंबई उपनगर मुंबई उपनगर हा या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे या ठिकाणी बघू शकता आपण पुढचा महत्वाचा असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात आहे लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नौका बांधणीचे केंद्र पुढील पैकी कोणते आहे कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक माजगाव डॉक हे या ठिकाणी महाराष्ट्रातील नौका बांधणीचे केंद्र स्थित आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे भारतातील तीन हजारावरून अधिक आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह कोणते कोणते आहे तीन हजाराहून अधिक आसन क्षमता असणारे प्रेक्षागृह कोणते आहे उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन, तीन म्हणजे या ठिकाणी बघू शकता षण्मुखानंद सभागृह हे आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा नव्याण्णव नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे मुंबईतील पहिले विमानतळ खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन सांताक्रुज विमानतळ सांताक्रुज विमानतळ हे मुंबईतील पहिले विमानतळ आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सहारा विमानतळाचे छत्रपती शिवाजी विमानतळ असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले कोणत्या वर्षी करण्यात आले तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे शहाण्णव एकोणावीसशे सत्त्याण्णव आणि एकोणावीस अठ्ठ्याण्णव असे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सहारा विमानतळाचे छत्रपती शिवाजी विमानतळ असे नाव कधी करण्यात आले किंवा कोणत्या वर्षी करण्यात आले तुमच्यासमोर चारही पर्याय दिलेले आहेत सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि आरोग्य विभाग ग्रुप डच्या तयारीसाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे सोबतच बेलाआयकोनला ऑन करायचं आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायचे असेल स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपला वायबीडी अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये